नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते आता एक नजर ठळक बातम्यांवर भारत न्यूझीलंड दरम्यान तीन महत्वपूर्ण करार अणुपुरवठादार गटात भारताला स्थान मिळण्याच्या मागणीला न्यूझीलंडचा पाठिंबा जीएसटीच्या नुकसान भरपाईसाठी राज्यांनी तंबाखू आणि चैनीच्या वस्तूंवर उपकर लावावा जेटली यांची सूचना दहशतवादाला प्रोत्साहन देणारं पाकिस्तानचं धोरण आत्मघाती आणि अविचारी व्यंकय्या नायडू यांची टीका प्रसारमाध्यमातल्या स्पर्धेच्या काळात दूरदर्शन आणि आकाशवाणीला तोड नाही राज्यवर्धन सिंह राठोड जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन चोख प्रत्युत्तर देत भारताकडून पाकिस्तानच्या सहा चौक्या उद्ध्वस्त उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीमधला अंतर्गत कल्लू कायम अखिलेश यादव यांनी घेतली राज्यपालांची भेट स्थानिक स्वराज्य संस्था आणि परिषद निवडणुकीत काँग्रेसची आघाडी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन तटकरे आणि रांची सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचं भारतापुढे दोनशे एकसष्ट धावांचं आव्हान भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज तीन महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या यात दुहेरी कर आकारणी टाळणं अन्न सुरक्षा आणि क्रीडा या क्षेत्रांचा समावेश आहे अणुपुरवठादार गटात भारताला स्थान मिळावं या मागणीला न्यूझीलंडनं पाठिंबा दर्शवल्याबद्दल भारतानं आभार व्यक्त केले आहेत भारताच्या दौऱ्यावर आलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रपरिषदेत ही माहिती दिली दहशतवाद आणि कट्टरतावाद याचा मुकाबला करण्यासाठी सुरक्षा आणि गुप्तचर सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार करण्याविषयी यावेळी सकारात्मक चर्चा झाली उभय देशांना लाभदायक असा सर्व वित्तीय सहकार्य करार अंतिम टप्प्यात असून तो लवकरच पूर्णत्वाला नेला जाईल असं उभय देशांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे जॉन की यांच्याबरोबर व्यापार आणि शिक्षण क्षेत्रातील एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे आज सकाळी त्यांचं राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पारंपरिक स्वागत करण्यात आलं जॉन की राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार असून कोची इथंही जाणार आहे वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर राज्य सरकारांना होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी तंबाखू आणि चैनीच्या वस्तूंवर उपकर लावावा असा प्रस्ताव केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मांडला आहे अतिरिक्त कराच्या माध्यमातून हे नुकसान भरून काढणं करदात्यांवर भार टाकणं होईल त्यामुळे उपकराच्या माध्यमातून हा महसूल उभा करावा अशी सूचना त्यांनी केली फेसबुकवर त्यांनी लिहिलेल्या लेखात ले ले हा प्रस्ताव मांडला आहे समाजातल्या वेगवेगळ्या वे स्तरातल्या लोकांकडून वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर वेगवेगळा वेग कर लावला जावा तरच वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी करदात्यांवर ओझं होणार नाही असं सांगत नुकसान भरपाईसाठी प्रत्यक्ष कर लावणं योग्य ठरणार नाही असं जेटली यांनी म्हटलं आहे जीएसटी परिषदेच्या आगामी बैठकीच्या आधी त्यांनी हा ब्लॉग लिहिला आहे सहा बारा अठरा आणि सव्वीस टक्के अशा चार श्रेणीत जीएसटीची विभागणी करावी असाही एक प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं यानुसार आवश्यक वस्तूंसाठी कमी कर तर चैनीच्या वस्तूंसाठी जास्त कर आकारणी होऊ शकते राज्यांना पाच वर्षांसाठी उपकर लावून हे नुकसान भरून काढता येईल असंही जेटली म्हणाले भारतविरोधात कारवाईसाठी पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असून आर्थिक पाठबळ देत आहे पाकिस्तानचं दहशतवादी राष्ट्रीय धोरण आत्मघातकी आणि अविचारी आहे अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली पाकिस्तानातल्या क्वेट्टा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज हैदराबाद इथं पत्रकारांशी बोलत होते नायडू यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला दहशतवादाला प्रोत्साहन हे घातक आहे हे पाकिस्तानला क्वेट्टा हल्ल्यानंतर समजायला हवं असा टोलाही त्यांनी लगावला भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करून भारतीय अर्थव्यवस्थेला तकलादू बनवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे असं नायडू यावि म्हणाले मनोरंजन क्षेत्रात असत जोरावर भारत जगाचं नेतृत्व करेल अशी वेळ आली आहे असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड राज्चमंत्र यांनी म्हटलं आहा नवी दिल्लीत सीआयआयच्या वतीनं आयोजित बिग पिक्चर ते आज बोलत होते हॉलिवूडमधल्या ग्राफिक्स स्पेशल इफेक्ट्स हे भारतीयांनी असून ही अभिमानाची गोष्ट आहे असं सांगत या क्षेत्रासाठी ही नांदी असल्याचं म्हणाले मनोरंजन क्षेत्रातली सेन्सॉरशिप कमी करण्यासह हो पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारचं काम सुरू आहे असं राठोड यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरच्या आर एसपुरा पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे गेल्या चोवीस तासात भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या सहा चौक्या उद्ध्वस्त केल्या या भागात अजूनही गोळीबार सुरूच असल्याचं वृत्त आहे सीमेवरच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या असून लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी यादव कुटुंबात आणि पक्षात एकी असल्याचा दावा केला असला तरी समाजवादी पक्षातला अंतर्गत कलह हो वाढतच चालला आहे उत्तर मंत्रिमंडळातले राज्यमंत्री पवन पांडे यांना आज पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली अखिलेश यादव यांच्या गटाचे रामगोपाल यादव यांनाही यापूर्वी पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं तर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मुलायमसिंह गटाच्या चार मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली अखिलेश यादव मुख्यमंत्री असल्याबद्दल कोणालाही आक्षेप नसून सध्या अखिलेश यादवच मुख्यमंत्री आहेत आणि राहतील असं मुलायमसिंह यादव यांनी काल स्पष्ट केलं आपला मुख्यमंत्री होण्याचा कोणताही विचार नाही विधानसभा निवडणुकीनंतर बहुमताच्या जोरावर पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यात येईल असं म्हणाले अमरसिंह यांना पक्षातून काढून टाकलं जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं उत्तर प्रदेशात होत असलेल्या मोठ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपानं समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर टीका केली पक्षा आहे हे दोन्ही पक्ष उत्तर प्रदेशच्या मागासलेपणाला जबाबदार आहेत असं भाजपानं म्हटलं आहे कर्नाटकातल्या पोलाद खांड घोटाळा आणि लाचखोरी प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि भाजपा अध्यक्ष बी एस यडीयुरप्पा आणि इतर बारा जणांची आज सीबीआयच्या विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली चाळीस कोटी रुपयांची लाच आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप येदियुरप्पा त्यांचे कुटुंबीय आणि जेएसडब्ल्यू स्टील कंपनीवर करण्यात आला होता खाणींचा कंत्राट देताना लाचखोरी फसवणूक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कर्नाटकच्या लोकायुक्तांनी केला होता या प्रकरणी प्रमुख आरोपी तर त्यांची मुलं आणि जावई सह आरोपी होते धकाधकीची जीवनशैली आणि फास्ट फूडचं वाढतं प्रमाण यामुळे तरुणांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब या विकारांचं प्रमाण वाढत चाललं आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आरोग्यमय जीवनशैलीशी संबंधित जान बचाव डॉट इन या चित्रफितीचं प्रकाशन आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं ते बोलत होते बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भामला फाउंडेशनच्या वतीनं ही जनजागृतीपर चित्रफित तयार करण्यात आली आहे अभिनेता अक्षय कुमारनं सामाजिक जाणीवेतून या चित्रफितीत भूमिका साकार केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्याचं अभिनंदन केलं अक्षय कुमार आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासह आमदार आशिष शक्लार महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि भामला फाउंडेशनचे पदाधिकारी या प्रकाशन समारंभाला उपस्थित होते जनसुराज्य पक्ष आता भाजपा प्रणीत महाआघाडीत सामील झाल्यानं महाआघाडीची ताकद वाढली असून पश्चिम महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये याचा यशस्वी परिणाम दिसून येईल असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला ते आज मुंबईत भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपला पक्ष महाआघाडीत सामील झाल्याचं जनसुराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे यांनी यावेळी सांगितलं ग्रामीण विकासासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे अशी अपेक्षाही कोरे यांनी व्यक्त केली राष्ट्रीय आदिवासी महोत्सव म्हणजे आदिवासी हस्तकलाकार आणि कलावंतांसाठी उत्तम संधी असून अशा महोत्सवामुळे देशातील एकात्मतेची वीण आणखी घट्ट व्हायला मदत होईल असा विश्वास आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी व्यक्त केला केंद्रीय आदिवासी मंत्रालयातर्फे नवी दिल्लीमध्ये प्रगती मैदानावर आयोजित महोत्सवात महाराष्ट्राच्या कला दालनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते या दालनात आठ स्टॉल्स उभारले गेले असून त्यात आदिवासी बांधवांनी तयार केलेली काष्ठशिल्प वारली चित्र तसंच वनौषधी आदींचं प्रदर्शन आणि विक्री केली जाणार आहे नाशिक आणि भंडारा जिल्ह्यातले कलावंत या महोत्सवात लोकनृत्य सादर करणार आहेत पंतप्रधानांनी काल या तीन दिवसीय महोत्सवाचं उद्घाटन केलं कुपोषण निर्मूलनाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत सरकार गंभीर नाही असे ताशेरे आज मुंबई उच्च न्यायालयानं ओढले एका जनहित सुनावणी सुनावणीदरम्यान न्यायालयानं ना राज्य सरकारला निर्देश दिले की सरकार राबवत असलेल्या सर्व योजनांची रूपरेषा आणि सद्यस्थितीचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करावा हा अहवाल निश्चित वेळेत सादर न केल्यास सर्व संबंधित विभागांच्या सचिवांना न्यायालय नोटीस बजावेल असंही न्यायालयानं म्हटलं आहा या अंमलबजावणीविषयी त्वरेन अहवाल न दिल्यास न्यायालयाचा अवमान समजला जाईल असंही न्यायालयानं आज सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा सुरु आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली पक्ष पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते या संदर्भात जिल्हास्तरीय नेत्यांची बोलणी सुरु असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर आघाडीविषयीचं चित्र स्पष्ट होईल असं म्हणाले आघाडी झाली तर काँग्रेसच्या वाट्याला आलखा जागांवरून आमचे उमेदवार उमेदवारी अर्ज मागील असंही म्हणाले जळगाव नांदेड सांगली सातारा यवतमाळ पुणे आणि भंडारा गोंदिया या सहा विधान परिषदेच्या जागांसाठी आघाडी करण्याचा प्रस्ताव काँग्रेसला दिला असून त्यांच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे असं तटकरे यांनी सांगितलं काँग्रेसकडून प्रतिसाद आल्यावरच राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर केले जातील असंही म्हणाले आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणाही तटकरे यांनी यावेळी केली नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढयांच्या विरोधात पालिकेनं संमत केलेल्या अविश्वास प्रस्तावाकडे दुर्लक्ष करून मुंडे यांना आयुक्तपदी कायम ठेवावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे या आशयाची ऑनलाईन याचिका सामाजिक कार्यकर्ते बिनू बोस यांनी तयार केली असून त्याला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे ही याचिका लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केली जाणार आहे मुंडे हे अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी राजकारण्यांच्या अवैध उद्योगांना पायबंद घातल्यामुळेच हा अविश्वास प्रस्ताव आल्याचं याचिकेत म्हटलं आहे आम आदमी पार्टीने मुंडे यांना पाठिंबा दर्शवला आहे दरम्यान अविश्वास प्रस्तावात आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचं मुंडे यांनी म्हटलं असून पदावर असेपर्यंत कर्तव्य बजावतच राहणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे कोणताही सण म्हटला की खरेदीची लगबग सुरू होते बाजारात विविध प्रकारची खेळणी साहित्य देवी देवतांच्या मूर्ती विक्रीसाठी येतात मात्र सणांचे चाहूल लागताच कुंभार मूर्तिकार मातीच्या वस्तू तसंच मूर्ती बनवायला सुरुवात करतात हिंगोली जिल्ह्यात मातीच्या मूर्तींना मोठी मागणी असून सणाच्या काळात बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते पाहूया त्याबाबतचा वृत्तांत आणि मूर्तिकार परंपरागत मातीच्या वस्तू आणि मूर्ती बनवण्याचं काम करतात दिवाळीच्या काळात मातीच्या पणत्या धूपदाण्या विविध खेळणी याबरोबरच महालक्ष्मी आणि सरस्वतीच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी असते या मूर्ती शंभर ते तीनशे रुपयांपर्यंत विकल्या जातात बदलत्या काळानुसार आता मातीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंगाचा वापर करून मूर्ती बनवल्या जात आहेत त्यामुळे त्याचे भाव तसंच मजुरीचे दर वाढल्यानं मूर्तीच्या किमतीही वाढल्याचं मूर्तिकार सांगतात देवी देवतांच्या मूर्तींसोबतच विविध खेळणी हत्ती घोडे वाघ गाय हरिण पोपट मोर अशा प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या मूर्तींचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असते दीपावलीत केरसुणीची पूजा करण्याची प्रथा असल्यामुळे केरसुणीच्या विक्रीतूनही लाखो रुपयांची मिळकत होते बांबू तसंच इतर झाडांपासून बनवलेल्या छोट्या मोठ्या टोपल्यांनाही मोठी मागणी आहे बैलपोळ्यापासून दिवाळीपर्यंत मूर्ती आणि विविध वस्तूंची विक्री होत असल्यामुळे स्थानिक कुंभार मूर्तीकार आणि कारागिरी यांना रोजगार प्राप्त झाला आहे दुर्गम भागातल्या आदिवासी जनतेला आरोग्यविषयक शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात तळोदा तालुक्यात गोपाळपूर इथं शिबिर घेण्यात आलं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयानं या दोन दिवसीय आरोग्य जनजागृती अभियानाचं आयोजन केलं होतं अशा शिबिरांमार्फत होणाऱ्या जागृतीमुळे विकासाला चालना मिळणार असून त्यामुळे जनतेनं शिबिराचा लाभ घेतला पाहिजे अशी अपेक्षा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज समारोपाच्या कार्यक्रमात व्यक्त केली गर्भवती स्त्रिया स्तनदा माता तसंच किशोरवयीन मुलामुलींच्या आहाराबद्दल यावेळी तज्ञांनी मार्गदर्शन केलं वनभाज्यांसह अन्य सकस आहाराबद्दल माहितीपर स्टॉल उभारण्याबरोबरच लघुपट रांगोळी स्पर्धा सुदृढ बालक स्पर्धा आरोग्य तपासणी जनजागृती रॅली आदी उपक्रम या शिबिरात घेण्यात आले आपलं शिवार आपलं पाणी या संकल्पनेनं प्रेरित होऊन सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेला वाशिम जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे वाशिम जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे रब्बीच्या क्षेत्रात प्रचंड वाढ होणार असून हक्काचं पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे या योजनेच्या अंमलबजावणीमुळे रब्बीची पिकं घेण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे वाशिम जिल्ह्यात दोन हजार पंधरा सोळा या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत दोनशे गावांनी सहभाग घेतला या अंतर्गत एकूण चार हजार नऊशे सोळा जलसंधारणाची कामं करण्यात आली नव्याने निर्माण झालेल्या जलसाठ्याच्या माध्यमातून एकोणसत्तर हजार सहाशे एक्कावन्न हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे दिवाळीची चाहूल लागते वसुबारसेच्या दिवशी अश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी साजरी करतात आज गायीची तिच्या वासरासह पूजा करतात घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूनं सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे गायीला नैवेद्यही दाखवला जातो आजच्या दिवसापासूनच अंगणात रांगोळ्या काढून दिवाळीची सुरुवात होते राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी जनतेला वसुबारसेच्या शुभेच्छा दिल्या आहेत पुढील बातम्यांकडे वळण्यापूर्वी सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध रांची इथं सुरू झालेल्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं दिलेलं दोनशे एकसष्ट धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात काहीशी अडखळत झाली सलामीला आलेला रोहित शर्मा अकरा करून तंबूत परतला त्यानंतर पंचेचाळीस धावा करून विराट कोहलीही बाद झाला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं चांगली सुरुवात केली सलामीला आलेल्या गप्तील आणि लँथमनं शहाण्णव ला धावांची भागीदारी केली एकोणचाळीस धावांवर लँथम बाद झाल्यानंतर विल्यम्सनं एकेचाळीस धावा करत गुप्तीलला चांगली साथ दिली गुप्तीलनं बहात्तर धावा करत न्यूझीलंडचा धावफलक हलता ठेवला त्यानंतर मात्र न्यूझीलंडचे इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकले नाही यावछी न्यूझीलंडला सात बाद दोनशे साठ धावांपर्यंतच मजल मारता आली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं तेवीस षटकात दोन गडी गमावून एकशे नऊ धावा केल्या होत्या मलेशिया इथे सुरू असलेल्या आशिया चॅम्पियन्स चषक चे हॉकी स्पर्धेच्या पाचव्या आणि अंतिम राऊंड रॉबिन सामन्यात भारताचा मुकाबला यजमान मलेशियाशी आज होणार आहे या स्पर्धेत भारत आणि मलेशियाच्या संघानं आतापर्यंत प्रत्येक सामन्यात विजय मिळवला आहे भारतानं काल चीनला नऊ शून्य असं हरवून उपांत्य फेरी गाठली आहे उपांत्य फेरीचे सामने शनिवारी होणार आहेत तर अंतिम सामना रविवारी होईल हवामान कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली राज्यात सर्वात जास्त तापमान वर्धा आणि चंद्रपूर इथे चौतीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नाशिक इथे तेरा अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असं हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तापमान तेहतीस किमान एकोणीस नागपूर तेहतीस अठरा पुणे एकतीस सतरा औरंगाबाद बत्तीस सतरा नाशिक तीस तेरा कोल्हापूर एकतीस वीस रत्नागिरी चौतीस एकवीस सोलापूर तेहतीस एकोणीस आणि अमरावती एकतीस आणि पंधरा ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत न्यूझीलंड दरम्यान तीन महत्वपूर्ण करार अणुपुरवठादार गटात भारताला स्थान मिळण्याच्या मागणीला न्यूझीलंडचा पाठिंबा जीएसटीच्या नुकसान भरपाईसाठी राज्यांनी तंबाखू आणि चैनीच्या वस्तूंवर उपकर लावावा जेटली यांची सूचना दहशतवादाला प्रोत्साहन देणारं पाकिस्तानचं धोरण आत्मघातकी आणि अविचारी व्यंकय्या नायडू यांची टीका प्रसारमाध्यमातल्या स्पर्धेच्या काळात दूरदर्शन आणि आकाशवाणीला तोड नाही राज्यवर्धन सिंह राठोड जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन चोख प्रत्युत्तर देत भारताकडून पाकिस्तानच्या सहा चौक्या उद्ध्वस्त उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीमधला अंतर्गत कलह कायम अखिलेश यादव यांनी घेतली राज्यपालांची भेट स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन तटकरे आणि रांची इथे सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचं भारतापुढे दोनशे एकसष्ट धावांचं आव्हान राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाचं उद्घाटन काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आदिवासी संस्कृती परंपरा रीती आणि कौशल्यविषयक विविध पैलूंना संरक्षण देणं तसंच त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं योजना आखणं हा या चार दिवसीय महोत्सवाचा मुख्य उद्देश या अनुषंगानं आदिवासींच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी आदिवासींसाठी काम करणाऱ्या मुंबई माता आणि बालसंगोपन संस्थेचे मानद सचिव डॉक्टर माधव साठे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर